जस्टिस लोया प्रकरणात चौकशी व्हावी अशी लोकांची मागणी असेल तर त्याचा नव्यानं विचार करायला हवं असं शरद पवारांनी म्हटलं होतं. आणि आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ही केस पुन्हा ओपन होऊ शकतं असं म्हटलंय. काही मंडळी मला फोन आले होते की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं या तुम्ही भेटा, एवढंच बोलतो मी त्याच्यामध्ये. मला ते भेटल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते पाठवून गेल मी. त्यांनी मला फोनवर एवढं सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही तपास वर चालू करायला पाहिजे. म्हटलं तुम्ही मला कागदपत्र द्या, तुमचं म्हणणं सांगा काय. आणि तुमचं तुमचं म्हणणं ऐकल्यानंतर मला तर असं वाटलं की याच्यामध्ये फेरतपास चालू करू लागतो, आम्ही विचार करू, एवढं बोललो. या पार्श्वभूमीवर आपण समजून घेऊयात की नेमके हे प्रकरण काय आहे. मूळचे लातूर जिल्ह्यातील गातेगावचे असलेले जस्टिस लोया यांच्याकडे गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन प्रकरणाची सुनावणी होती. ही सुनावणी सुरू असताना जस्टिस लोया डिसेंबर 2014 एका समारंभासाठी नागपूरला गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. लोया यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगण्यात आलं. लोया यांच्या मृत्यूनंतर अमित शाह 30 डिसेंबर 2014 सोहराबुद्दीन प्रकरणातून दोषमुक्त झाले. लोयांच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी म्हणजे 2017 हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. लोया यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करण्यात आली. द कॅरॅमॅन या नियतकालिकाने याबाबत बातमी प्रसिद्ध केली की लोया यांच्या नातेवाईकांना वाटत आहे की त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. लोया यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करत तसेच यावर सविस्तर विश्लेषण कॅरॅमॅन यांनी केलं होतं. या प्रकरणी लातूर शहर बार असोसिएशननं लोया यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी एक न्यायालयीन आयोग नेमण्याची मागणी केली होती. दुसरीकडे लोया यांचे पुत्र अनुज लोया यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वडिलांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर द कॅरॅव्हॅनचे राजकीय संपादक हरतोष सिंग बल यांनी अनुज लोया यांची 2 पत्रं ट्विट केली. पहिलं पत्र अनुज लोया यांनी वडिलांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणार होतं, तर दुसरं पत्र कॅरॅव्हॅनने वृत्त प्रकाशित झाल्यानंतरचं होतं. वडिलांच्या मृत्यूबाबत त्यांना कसलीही शंका नाही असा या पत्राचा आशय होता. अनुज यांनी पहिल्या पत्राचा इन्कार केलेला नाही, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर कोणाचंच नुकसान होणार नाही, उलट संशयाचं धुकं दूर होईल असं हरतोष सिंग बल म्हणाले होते. दरम्यान या मृत्यूची चौकशी करण्यासाठी बॉम्बे लॉयर्स असोसिएशननं 4 जानेवारी 2018 मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही याबाबत याचिका दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयात याच प्रकरणाच्या सुनावणीवरून मोठं महाभारत घडलं. ज्या पद्धतीनं या खटल्याच्या सुनावणीचं काम न्यायाधीशांना सोपवलं जात आहे त्यात काहीतरी गडबड आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं. त्यानंतर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून माघार घेतली. मार्च 2018 न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत याचिकेवर सुनावणी झाली, तेव्हा त्यांनी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. त्यानंतर लोया प्रकरण थंडावलं होतं. आता शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. BBC मराठीवर याच प्रकारचे आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, आमचं Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.